गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.5 विरामचिन्हे हा घटक शिकणार आहोत. विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. मग बघा, विरामचिन्हे ही 11 आहेत. त्यातील आपण 6 विरामचिन्हे आज बघणार आहोत. एक नंबरचं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविराम, पूर्णविरामाचं चिन्ह बघा याप्रमाणे असते, डॉट असतो. आणि ते बघा, इथे चिन्हाचे नाव आहे, चिन्ह या कॉलममध्ये चिन्ह आहेत, इथे केव्हा वापरतात ते दिलेलं आहे प्रत्येक चिन्ह, आणि त्या चिन्हांची उदाहरणे दिलेली आहेत. मग बघा, एक नंबरचं चिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णराम चिन्ह याप्रमाणे असते, ते केव्हा वापरतात, तर वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. बघा, कोणतंही एखादं वाक्य घेतलं तुम्ही, आम्ही दररोज शाळेत जातो, जातोच्या पुढे बघा पूर्णविराम दिलेला आहे, कारण वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून त्या वाक्याच्या पुढे पूर्णविराम दिलेले आहे. तुम्ही तुमचे पाठ वाचत असताना सुद्धा पाठातील प्रत्येक वाक्य बघा, ते वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिलेला असतो. दोन नंबरचं चिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम याप्रमाणे देतात, बघा डॉट आणि खाली स्वल्पविरामसारखे. त्यानंतर अर्धविराम कोठे वापरतात, केव्हा वापरतात, तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा वापरतात. बघा त्याचे उदाहरण बघा, गड आला पण सिंह सिंह गेला. बघा इथे पण हे काय आहे, उभयान्वयी अव्यय. पण किंवा व आणि हे काय आहेत, उभयान्वयी अव्यय. जेव्हा दोन वाक्य या अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या दोन वाक्यांमध्ये हे अर्धविराम हे चिन्ह देतात. तीन नंबरचं चिन्ह आहे अपूर्ण विराम. याप्रमाणे बघा, दोन डॉट एकाखाली एक आहेत, याप्रमाणे अपूर्ण विराम हे चिन्ह असते. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरतात. त्याचे उदाहरण बघा, पुढील उदाहरणे सोडवा, त्याच्यापुढे बघा अपूर्णविराम दिलेला आहे, म्हणजे पुढचे उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. चार नंबरचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम सर्वांनाच माहिती आहे, याप्रमाणे हे चिन्ह काढतात. मग स्वल्पविराम कुठे केव्हा वापरतात, कुठे देतात, तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ असल्यास स्वल्पविराम वापरतात. बघा त्याचे उदाहरण, गंगा यमुना नर्मदा गोदावरी तापी या काय आहेत, भारतातील नद्या आहेत. मग बघा, नद्यांची नावे देताना या प्रत्येक नदीच्या नावाच्या पुढे स्वल्पविराम दिलेला आहे. गोदावरीच्या पुढे सुद्धा स्वल्पविराम येईल आणि यमुनाच्या पुढे सुद्धा स्वल्पविराम येईल, म्हणजे एकाच जातीचे शब्द आलेले आहेत नद्यांची नावे, म्हणून इथे स्वल्पविराम हे चिन्ह येईल. अजून कुठे वापरतात स्वल्पविराम, तर हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे स्वल्पविराम वापरतात. बघा, कविता पुस्तक दे, कविताच्या पुढे स्वल्पविराम आलेला आहे. हाक मारून एखाद्याचं नाव घेतलं आपण आणि त्याला आपल्याला काही सांगायचं असेल तर त्या नावापुढे स्वल्पविराम देतात. पाच नंबरचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह सर्वांनाच माहिती आहे, प्रश्नचिन्ह याप्रमाणे असते. वाक्यात
ते केव्हा वापरतात? तर वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. तू काय करत आहेस? काय, कोणी, कोठे, केव्हा, कसे, कशासाठी, कोणासाठी असे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. त्यानंतर पुढचं चिन्ह 6 नंबरचं चिन्ह आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह याप्रमाणे देतात. आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. बापरे, केवढा मोठा हा साप. बापरे, बघा आपल्या मनातली भावना, आश्चर्यकारक शब्द आहे म्हणून इथे उद्गार चिन्ह आलेले आहे. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, दुःख होतं, किंवा एखादी कोणतीही आपली भावना उंचवळून येते तेव्हा त्या शब्दाच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह देतात. याप्रमाणे आपण आज पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्ह ही चिन्हे अभ्यासली. पुढच्या तासाला आपण बाकीची चिन्हे बघणार आहोत. धन्यवाद.